राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत पण मतदारसंघात बंडखोरी झाली आहे याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही बसणार आहे दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली यानंतर आता या, या बंडखोर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरुवात झाली आहे दरम्यान कारवाईचा पहिला बडगा भाजपने उगारला आहे निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून चार सदस्यांवर कडक कारवाई करत तरी पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे भाजपच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे भाजपातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांची भेट घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला याचा परिणाम काही ठिकाणी दिसला बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला पण काही मतदारसंघातील बंडखोरांनी पक्षाच्या आदेशालाही ते जुमानले नाहीत अर्ज माघारी घेतले नाहीत आता अशा बंडखोरांवर पक्षाने कारवाई सुरुवात केली आहे पहिल्याच टप्प्यात तब्बल चाळीस जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका